नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत। लिपिक, स्टोअर कीपर, शिपाई यासह विविध पदांसाठी मित्रांनो या ठिकाणी जाहिरात प्रसिद्धीला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबाबत डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल प्लेन तरी तुम्हाला स्टील बऱ्यापैकी किंवा मोस्ट ऑफ द वॅकन्सीसाठी अप्लाय करता येणार आहे। 52 जागा आहेत ज्या भरल्या जातील, ज्यासाठी वेतन तुम्हाला लेवल 1 पासून स्टार्टिंग होत आहे, ज्यामध्ये 18,000 हा बेसिक पे राहणार आहे। कायमस्वरूपी भरती असल्यामुळे तुम्हाला सॅलरी सुद्धा या ठिकाणी चांगली मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फॉर्म पित्याने आकारलेले नाही, अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे, याबाबत ही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राइब कराल, जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो। तर बघा मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, बंगाल इंजिनियर ग्रुप अँड सेंटर रुर्की या ठिकाणी ही भरती होत आहे। डिफेन्समध्ये सिव्हिलियन एम्प्लॉयांसाठी ही भरती होत आहे। ज्या ठिकाणी सिव्हिलियन एम्प्लॉय असतात मित्रांनो, त्या ठिकाणी फिजिकली किंवा फिजिकल रिक्रुटमेंट किंवा टेस्ट होत नाही, तुम्हाला फक्त ते एक्झामद्वारे सिलेक्शन असतं, त्यामुळे नक्की तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता। आता रुर्की हे ठिकाण मित्रांनो उत्तराखंडमध्ये आहे, त्यामुळे जॉब लोकेशन तुमचं त्याच ठिकाणी राहणार आहे, मात्र सर्व इंडियन्स ते इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर बघा, नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत, क्वालिफिकेशन काय लागणार आहे याबाबत आपण माहिती घेऊया। त्यामध्ये पहिलं जे पद आहे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, LDC अर्थात लोअर डिव्हिजनल क्लर्क। 4 जागा आहेत, 4 ओपनसाठी जागा आहेत। लेवल 2 चा बेसिक पे मिळत आहे। 18 ते 25 वर्षी एज लिमिट आहे। जे मी एज लिमिट या ठिकाणी सांगत आहे ते सर्व ओपनसाठी आहे। यामध्ये रिलॅक्सेशन कशा प्रकारे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये बघा, फक्त 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, या व्यतिरिक्त कोणताही क्रायटेरिया मागे दिला नाही आहे। डिझायरेबल म्हणजे असेल तर चांगली गोष्ट आहे। यामध्ये इंग्लिश टायपिंग 35 वर्ड्स प्रति मिनिट और हिंदी टायपिंग 30 वर्ड्स प्रति मिनिट ऑन कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे, मात्र हे डिझायरेबल आहे मित्रांनो। फक्त 12वी उत्तीर्ण तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। स्टोअर कीपर या पदासाठी टोटल 3 जागा आहेत, ज्यामध्ये ओपनची 1, OBC 2 जागा आहेत। अगेन लेवल 2 चा पे स्केल आहे। 18 ते 25 वर्षी एज लिमिट आहे। इसेन्शियल बघा, अगेन 12वी उत्तीर्ण, डिझायरेबल मध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर MS सर्टिफिकेट कोर्स इन स्टोअर कीपर किंवा स्टोअर मॅनेजमेंट, मात्र फक्त 12वी उत्तीर्णवर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी। पुढचं पद सिव्हिलियन ट्रेन इन्स्ट्रक्टर, सिव्हिलियन ड्रॉप्समन आणि पेंटिंग प्रेस ऑपरेटर, एका जागेसाठी भरती होत आहे। OBC 1 जागा, SC आणि 1 जागा EWC, टोटल 3 जागा भरल्या जाणार आहेत। यापैकी हॉरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये 1 जागा फिजिकली हँडिकॅपला दिलेली आहे। लेवल 2 चा पे स्केल राहील। 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑर नॅशनल सर्टिफिकेट ऑफ ट्रेड अँड व्होकेशनल ट्रेनिंग मधून तुम्ही स्पेसिफिक ट्रेडमध्ये सर्टिफिकेशन असणे तुमचे आवश्यक आहे। अँड शुड हॅव ऍड्युकेट स्किल्स, तुम्हाला त्याबाबतचे इम्पॉर्टिंग ट्रेनिंगचे स्किल्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। खूप पदाचे नंबर ऑफ वॅकन्सीज मित्रांनो चांगले आहेत। टोटल 19 जागांसाठी भरती होत आहे, ज्यामध्ये UR ओपनसाठी 10, अगेन कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। हॉरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये तुम्ही PW 1 आणि सर्व्हिसमॅनला 2 जागा दिलेल्या आहेत। लेवल 2 चा पे स्केल, 18 ते 25 वर्ष एज लिमिट ओपनसाठी, 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि इंडियन कुकिंग अँड प्रोफिशियन्सी इन ट्रेड असणे आवश्यक आहे। तुम्हाला इंडियन कुकिंग बाबतचं नॉलेज त्याचबरोबर तुम्हाला ते करता आलं पाहिजे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। MTS शिपाई कॅटेगरीमधलं पद आहे, वॉचमन, यामध्ये टोटल 5 जागा भरल्या जाणार आहेत। 3 जागा ओपनच्या, 1 SC, 1 EWS, यामध्ये 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। डिझायरेबल मध्ये तुम्हाला त्याबाबतचा 1 इयरचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे, मात्र फक्त 10 पासवर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। लक्षात घ्या, इसेन्शियल क्वालिफिकेशन हेच महत्वाचं असतं। डिझायरेबल याचा अर्थ असा असतो की असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स वगैरे काही ठिकाणी मिळेल, मात्र नसेल तरी फक्त इसेन्शियल क्वालिफिकेशनवर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढचं पद आहे MTS गार्डनर, 5 जागा आहेत। यासाठी बघा, 10वी उत्तीर्ण अगेन यासाठी तुम्ही प्लेन अप्लाय करू शकता। MTS सफाईवाला अगेन 10वी उत्तीर्ण अप्लाय करू शकता। लास्कर पदासाठी सेमच मित्रांनो क्रायटेरिया, 10वी उत्तीर्ण तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। सफाईवाल्याचे 4 तर लास्करच्या 2 जागांसाठी या ठिकाणी भरती होत आहे। पुढचं पद वॉशरमन, 3 जागांसाठी भरती होत आहे, अगेन 10वी उत्तीर्ण अप्लाय करू शकता। बार्बरच्या या ठिकाणी 4 जागा भरल्या जाणार आहेत, अगेन या ठिकाणी 18 ते 25 वर्ष एज लिमिट राहील। यामध्ये सुद्धा तुम्ही 10वी उत्तीर्णवर इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। टोटल 52 जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। जे एज लिमिट मी तुम्हाला सांगितलं ते सर्व ओपनसाठी होतं। यामध्ये रिलॅक्सेशन कशाप्रकारे मिळत आहे बघा, तर तुम्ही बघू शकता 18 ते 25 वर्ष एज लिमिट तुमचं ओपनसाठी असेल, ज्यामध्ये SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC 3 वर्ष, फिजिकल हँडिकॅपला 10 वर्ष,
त्यानंतर 15 वर्ष आणि 13 वर्ष ॲज पर कॅटेगरी तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत आहे या ठिकाणी. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन, वुमन कॅन्डिडेट यासाठी सुद्धा त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, तेही तुम्ही चेक करू शकता. स्क्रीनिंग ऑफ ऍप्लिकेशन, पहिला तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुमचं स्क्रीनिंग ऑफ ऍप्लिकेशन होईल, ज्यामध्ये पर वॅकन्सी 60 कॅन्डिडेट या ठिकाणी रिटर्न एक्झामसाठी बोलवले जातील याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. जे तुमचं स्क्रीनिंग असणार आहे ते मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे त्या बेसिसवर होणार आहे. त्यानंतर पर सिमिलरली मॅक्झिमम 10 कॅन्डिडेट जे असणार आहेत ते स्किल टेस्टसाठी बोलवले जातील हेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. थोडक्यात तुमचं नंबर ऑफ वॅकन्सी जे असतील त्याच्या पर कॅन्डिडेट किंवा पर वॅकन्सी 60 कॅन्डिडेट तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. त्यानंतर यासाठी मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशाप्रकारे आहे बघा. तर सिलेक्शन विल बी मेड स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ मेरिट, मेरिट बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती त्यामध्ये रिटर्न टेस्ट आणि स्किल टेस्टवर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीवर नेसेसरी जिथे नेसेसरी आहे त्या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट घेऊन तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. फायनल मेरिट जी असणार आहे ती मार्क्स ऑब्टेनिंग रिटर्न टेस्ट आणि स्किल टेस्ट या बेसिसवर होईल, ज्यामध्ये रिटर्न टेस्ट मध्ये बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, जनरल अवेअरनेस, ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत, जनरल इंग्लिश आणि न्यूमेरिकल ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी बघू शकता 150 क्वेश्चन आहेत. 150 मार्क्स साठी 2 आवर्सचा टाइम तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. इंग्लिश आणि हिंदी मध्ये तुमचे पेपर असतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, 0.25 मार्क डिडक्ट केले जातील. त्यानंतर प्रॅक्टिकल टेस्ट तुमची होईल मित्रांनो इंडिव्हिज्युअल ॲज पर मेरिट टेस्ट मध्ये जिथे जिथे रिक्वायर्ड आहे, आणि टायपिंग टेस्ट LDC साठी होणार आहे. अर्थात तुम्हाला सर्टिफिकेट गरजेचं नसलं तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी टायपिंग टेस्ट या ठिकाणी द्यावी लागणार आहे. त्यापुढे जर बघितलं आपण माहिती मित्रांनो या ठिकाणी, तर सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये A4 साईजवर तुम्हाला अर्ज करायचा आहे, तो अर्ज तुम्हाला सेंड करायचा आहे. ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कोणत्या पदासाठी अप्लाय करता येते आणि कॅटेगरी तुम्हाला मेन्शन करायच्या एनवलपवर, आणि तो फॉर्म तुम्ही एनवलप म्हणून त्या ठिकाणी सेंड करू शकता. कमांड डन या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे, बेंगाल इंजिनियर ग्रुप अँड सेंटर रुडकी उत्तराखंड 247667 या ठिकाणी तुम्हाला तो सेंड करायचा आहे. फॉर्म हा हिंदी किंवा इंग्लिश मध्ये असावा. त्यानंतर लास्ट डेट जी असणार आहे मित्रांनो 30 डेज फ्रॉम द न्यूज ऑफ पब्लिकेशन इन द एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा रोजगार समाचार 30 दिवसाच्या आत तुम्हाला सेंड करायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही यासाठी अर्ज आवश्यक आहे करणे. प्लेस ऑफ रिटर्न टेस्ट आणि स्किल टेस्ट मित्रांनो ही जी राहणार आहे ती रुडकी उत्तराखंड या ठिकाणी राहणार आहे, त्यामुळे तुम्ही ट्रॅव्हल करण्यासाठी रेडी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट शुड कम प्रिपेअर टू स्टे फॉर 2 to 3 days फॉर कम्प्लिशन ऑफ द प्रोसेस. कम्प्लिशन जी प्रोसेस असणार आहे मित्रांनो ती एकाच वेळी होणार आहे, त्यामुळे 2 ते 3 दिवस राहण्यासारखी सोय करून तुम्ही किंवा प्रिपरेशन करून तुम्ही त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. कॉल लेटर फॉर एक्झामिनेशन, शॉर्टलिस्टचे जे कॅन्डिडेट असतात त्यांना डेट टाइम अँड व्हेन्यू जे असणार आहे कंडक्ट ऑफ रिटर्न टेस्ट आणि स्किल टेस्टचा तो कळवण्यात येईल. ओनली कॅन्डिडेट हु रिसिव्ह कॉल लेटर्स आर रिक्वायर्ड टू अपियर फॉर द टेस्ट अलॉंग विथ द कॉल लेटर्स. थोडक्यात तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला जो कॉल लेटर्स मिळणार आहे त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो डेट टाइम अँड व्हेन्यू हा कळवण्यात येईल. त्यानंतर यासाठी बघा डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, तर 10वी उत्तीर्ण तुमचा सर्टिफिकेट, 12वी उत्तीर्ण सर्टिफिकेट, ITI एनसीटीव्हीटी सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, आधार कार्ड, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, लेटेस्ट व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, डिसेबिलिटी सर्टिफिकेट, लेटेस्ट व्हॅलिड इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सर्टिफिकेट, डिस्चार्ज सर्टिफिकेट, NOC, त्यानंतर डेथ सर्टिफिकेट ऑफ हजबंड ऑर डायवर्स सर्टिफिकेट इश्यूड बाय द कंपेटेंट अथॉरिटी, 2 सेल्फ ॲड्रेस एनवलप, ऍडमिट कार्ड आणि रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला जोडून त्या ठिकाणी सेंड करायचा आहे. ऍडमिट कार्ड हे तुम्हाला आत्ताच तुमच्या स्वतःच्या अक्षरमध्ये भरून त्या ठिकाणी सेंड करायचं आहे, त्याचाही फॉर्मॅट तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल. अर्थात सर्वांना सर्व कागदपत्रे मित्रांनो रिक्वायर्ड नाही आहेत, तुम्हाला जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी रिक्वायर्ड आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करून त्या ठिकाणी अर्जाबरोबर सेंड करायचे आहेत. या ठिकाणी जनरल कंडिशन्स काय त्यांनी मित्रांनो दिलेल्या आहेत, ज्यामध्ये महत्वाच्या काही गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे जर कॅन्डिडेट मित्रांनो तुम्ही जनरल असाल आणि जर तुम्हाला जर कॅन्डिडेट मित्रांनो तुम्ही OBC SC ST मध्ये असाल आणि तुम्हाला जर अनरिझर्व्ह पोस्ट साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला करता येणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जे फिमेल कॅन्डिडेट आहेत ते फक्त LDC मेसेंजर आणि सफाईवाला या पदांसाठीच अप्लाय करू शकतात ही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. संपूर्ण नोटिफिकेशन डिटेलमध्ये कृपया करून तुम्ही वाचा आणि जर तुम्ही अप्लाय करणार असाल इंटरेस्टेड असाल तर नक्की यासाठी प्रयत्न करू शकता. अर्ज हा ऑफलाईन तुम्हाला करायचा आहे हा अर्ज तुम्हाला आणि ही जाहिरातीमध्येच अर्ज आहे
ऍडमिट कार्डचा फॉर्मॅट आहे, त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला फिलअप करून दिलेल्या ऍड्रेसवर त्या ठिकाणी सेंड करायचं आहेत. ई महाजॉब डॉट कॉम या वेबसाईटवर मी याबाबतचा अपडेट दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. या भरतीबाबत काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा, संपूर्ण माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि महाजॉब चॅनल निवड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. जॉब अपडेट डेली रेग्युलर देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.